नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं वज्रधारी न्यूजच्या जनता कट्ट्यामध्ये. आज आपला जनता कट्टा या पहिल्याच आणि खास कार्यक्रमात पाहुणे म्हणून आपल्याला लाभले आहेत राज्याचे माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत. अतिशय सामान्य घरातून पोहोचलेले सदाभाऊ त्यांच्या करड्या वक्तृत्वासाठी, रांगडेपणासाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहेत. त्यांनी शेतकरी चळवळीत अनेक आंदोलने केली, लाट्या काट्या झेलत ऊस दरांचे आंदोलन यशस्वी केले, शेतकरी आंदोलनाला एक आयाम दिला. येलूर सारख्या छोट्या गावातून मंत्रालयापर्यंत धडक मारणारा सदाशिव भाऊ खोत ते मंत्री सदाभाऊ खोत असा प्रवास करणारा सदाभाऊ खोतांचा प्रवास जाणून घेऊयात. तर सदाभाऊ, आपलं स्वागत आहे वज्रधारी न्यूज मध्ये. वज्रधारी न्यूजच्या खास, विशेष आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवीन कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. वज्रधारी न्यूजच्या शिरस्त्याप्रमाणे आमचे संपादक माननीय दत्तकुमार खंडागळे सरांनी माजी कृषी राज्यमंत्री जे आपले जनता कट्टा या कार्यक्रमाचे पहिले पाहुणे आहेत त्यांना त्यांच्या खात्याचं जवळ असं असलेलंच वृक्ष, म्हणजे त्यांचं जे खातं होतं, कृषी राज्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं मागच्या 2 वर्षापासून 2.5 वर्षापासून. तर आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. सदाभाऊ, तुमचं वज्रधारी न्यूजच्या जनता कट्टा या विशेष कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत. मी पहिल्यांदा वज्रधारी न्यूज आणि त्यांचे संपादक दत्तात्रय कुमार खंडाळे आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित, माझे सर्व सहकारी मित्र, जनता कट्टा हाच वज्रधारीचा पहिला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि माझ्यासारख्या एका चळवळीतल्या कार्यकर्त्याला पहिल्याच दिवशी या न्यूज चॅनेलवरती आपण बोलवलं, त्याबद्दल मी महाराष्ट्रातील कष्टकरी जनतेच्या वतीनं आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या वतीनं जनता कट्टा हा वज्रधारी न्यूजचा कार्यक्रम भविष्यकाळामध्ये झेप घेत राहो अशा मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. सदाभाऊंनी आभार मानले. आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करणारच आहोत. फक्त मी अगदी अर्ध्या मिनिटामध्ये जनता कट्टा हे वज्रधारी न्यूजचा जो नवीन कार्यक्रम आहे याची मी थीम सांगतो. आम्ही वज्रधारीच्या माध्यमातून अनेक विशेष कार्यक्रम घेतले, म्हणजे त्या जनसभा ते विधानसभा, जनसभा ते लोकसभा, मुलाखतीचं जे सदर होतं हार्ट टू हार्ट, याच्यामध्ये विविध क्षेत्रातील जे नामांकित होते त्यांच्या मुलाखती आम्ही घेतल्या. परंतु याच्या पलीकडे जाऊन लोकांनी कुठेतरी प्रश्न विचारावेत, किंबहुना लोकांचा सहभाग हा वज्रधारीशी असावा, कारण वज्रधारीची टॅगलाईनच आहे जनसामान्यांचा बुलंद आवाज. तर ह्याच जनसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते थेट तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधी किंवा इतर तत्सम विविध क्षेत्रातील लोकांना तुम्ही थेट विचारू शकता प्रश्न. हा आमचं ह्या कार्यक्रमामागचं प्रयोजन आहे. आपण मुलाखतीला सुरुवात करूया. ही मुलाखत अनेक कंगोऱ्याने असणार आहे, म्हणजे सदाभाऊ ह्यांचा जो पहिल्यापासून जो प्रवास आहे हे उलगडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि नंतरचे जो त्यांचा सगळ्या ज्या घडामोडी त्या देखील आपण त्याच्यावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. मी काही प्रश्न सुरुवातीला विचारेन, त्यानंतर आपण आमचे वज्रधारी न्यूजचे काही प्रतिनिधी आहेत, काही पत्रकार आहेत आणि काही नागरिक आहेत, ते थेट तुम्हाला प्रश्न विचारतील. तुम्ही तुमच्या जो स्पष्ट वक्तापणा तुमचा जो आहे, रांगडापणा आहे, अशी अपेक्षा आहे आम्हाला की तुम्ही त्याच पद्धतीने त्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्याल. सदाभाऊ, पहिलाच प्रश्न तुम्हाला, अगदी शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असलेला तुम्ही मरळनाथपूर सारख्या छोट्याशा गावातून तुम्ही येता, एम टू एम म्हणजे मरळनाथपूर ते मंत्रालय हा प्रवास नेमका कसा होता? मी वळवा तालुक्यातील मरळनाथपूर या छोट्याशा खेड्यामध्ये अगदी डोंगरदऱ्याच्या कुशीमध्ये वसलेलं हे गाव माझं छोटंसं, मी या गावामध्ये लहानाचा मोठा झालो. जवळजवळ 50 वर्ष वयाची मी या छोट्याशा गावामध्ये राहिलो, कारण 3 वर्षापूर्वी मी इस्लामपूर या ठिकाणी राहायला आलो. आता माझं वय 54 वर्ष आहे.
म्हणजे 50 वर्ष त्या गावामध्ये राहत असताना एक वेगळा आनंद होता, कारण मी जरी मरणातपूर गावामध्ये माझा जन्म झाला असला तरी आम्ही राहायला मात्र दत्तनगर म्हणून गावापासून एक 1/2 किलोमीटरवरती शेतामध्ये आमच्या वडिलांनी घर बांधलेलं होतं. आणि लहानपणी मला कळायच्या अगोदरच आम्ही शेतामध्ये राहायला गेलेलो होतो, आणि त्यामुळं गावाचं एक वेगळं आकर्षण असायचं. मी गावात आलो की मग मित्रांच्या घरी आठवड्यातनं 1-2 दिवस राहायचा. आणि मला आठवतं की 50 वर्षाचा पाठीमागचा 30-40 वर्षाचा काळ जर पाहिला तर माझ्या गावामध्ये सगळे कुंभार चालीची कौलारू घरं होती, आणि त्याला शेकरलं जायचं दरवर्षी उसाचे पाचट असेल किंवा वेगवेगळी झाड झाड्याच्या फंद्या आणून घालून मग त्याच्यावरती ते कौलं हातरली जायची. आमचंही घर तसंच होतं. आणि एक लहानपणापासूनच गावामध्ये शाळेत असतानाच वेगवेगळ्या सामाजिक कामाकडे आम्ही झुकून दिलेलं होतो. मग गावातला पारायण सोहळा असेल, गावाची यात्रा असेल. मला आठवतं की मी 1986 साली पहिला बंधारा मी गावामध्ये लोकवर्गणीतून बांधला, आणि त्याच्यामध्ये आम्ही पाणी अडवलं आणि सगळ्या शाळेतल्या मुलांनी आम्ही ते काम केलेलं होतं. आणि त्यावेळी तो एवढा मोठा एक वेगळा आगळा आनंद होता की पहिल्यांदा आम्ही गावातलं पाणी ओढ्याला जाणारं अडवलेलं होतं, कारण सगळी खडकाळ जमीन होती. मी 1978 शाळा सोडली, आणि 1978 शाळा सोडल्यानंतर मी गावातलं दूध गोळा करायचा, आणि 1 10 लिटरची कळशी डोक्यावरती असायची, 5-5 लिटरच्या 2 किटल्या 2 हातामध्ये असायचं, आणि ते 20 लिटर दूध 2-2.5 किलोमीटर रेटरे धरण या गावात डेअरीला आम्ही घेऊन जायचं. मला आठवतं की त्यावेळी मला पगार 50 रुपये दिला जात होता. 2 वर्षानं पुन्हा मी गावात डेअरी सुरू केली, मग मला पगार 1/2 रुपये झाला. आणि 82 साली मग मी माझी स्वतःची डेअरी स्थापन केली, आणि 83 ती डेअरी रजिस्ट्रेशन झाली. आणि मग मी गावात स्वतः दूध गोळा करायला लागलो. एक पोरगा हाताखाली होता. हळूहळू मग एक रेशनिंगचं धान्य दुकान मिळालं, मग रेशनिंगचं धान्य दुकान चालवायला सुरू केलं, मग रॉकेल विकायला चालू केलं, हुशारी मालाचं दुकान चालू केलं. आणि असं करता करता शरद जोशी नावाचं एक वादळ या महाराष्ट्रामध्ये घोंगावट होतं, आणि एक मोठी शेतकरी यात्रा दिंडी नाशिकवरून संपूर्ण महाराष्ट्रभर शरद जोशींनी काढलेली होती, आणि ती दिंडी इस्लामपूरमध्ये 84 साली आलेली होती. आणि मी त्या ठिकाणी दूध डेअरीच्या कामानिमित्त इस्लामपूरला गेलो होतो. वायरीची पिशवी होती. मला आठवतं की त्या काळामध्ये चप्पल काही कधी आम्हाला मिळालं नाही. एक सिल्पर आम्ही घ्यायचं, त्याची जरी गुंडी पुढची तुटली तर त्याला तारण आम्ही बांधायचं, आणि ते सिल्पर अगदी पुरत झिजस्तोपर्यंत पायामध्ये वापरत असू. घरातनं निघालं की एक वायरीची पिशवी आणि त्याच्यामध्ये 1.5-2 भाकरी बांधायच्या वडिलांच्या धोतराच्या फडक्यामध्ये. आणि मला वाटतं की भाकरी बांधून बाहेर निघालं की घेऊन जायची सवय ही मला लहानपणापासून जडली, ती आज अखेर जडली. आणि मग ती दिंडी ज्यावेळी इस्लामपुरात मी पाहिलं आणि तिची विचारपूस केली तर त्यावेळी मला कळलं की शेतकऱ्याच्या प्रश्नावर शरद जोशी नावाचा एक महामानव या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्याचं संघटन बांधून त्या प्रश्नाचा आवाज उठवत आहेत. आणि मी त्या चळवळीकडं शरद जोशींच्या आकर्षित झालो, चाकणला गेलो, आणि मग मी तिथून पुढं 86 नंतर शेतकरी चळवळीमध्ये खऱ्या अर्थानं कामाला सुरुवात केली. रघुनाथदादा पाटील असतील, पुढं पुन्हा अनेक सवंगडी या चळवळीमध्ये मिळत गेले. मला वाटतं राजू शेट्टी 92 आले, जी 6 वर्षानंतर राजू शेट्टी चळवळीमध्ये आले. आणि मी 94 सांगली जिल्ह्याचा शेतकरी संघटनेचा अध्यक्ष झालो, आणि 2002 शेतकरी संघटनेचा राज्याचा युवा आघाडीचा अध्यक्ष झालो. ह्या सगळ्या वाटचाली करत असताना एक तुम्हाला सांगायला हरकत नाही की एक वक्ता म्हणून मी पुढं आलो. महाराष्ट्रभर वेगवेगळ्या गावात जायचं, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या समोर भाषणं करायची,
आमच्या गळ्यामध्ये त्यावेळी लांबडा टावेल असायचा आणि सभा झाली की आम्ही तो टावेल हातरायचं आणि मग एक कार्यकर्ता माईकवरनं सांगायचा की ही चळवळ जर जिवंत राहायची असेल आणि ह्यांना जर पुढच्या गावाला प्रवास करायला जर आपल्याला पाठवायचं असेल तर आपल्याला खिशात हात घालावा लागेल. आणि मग कोण 2 रुपयाची नोट टाकायचं, कोण 5 रुपयाचं टाकायचं, कोण 1 रुपया टाकायचं. मला आठवतं की 2-2 किलोचा खुर्दा जमायचा, 1 रुपया, 1.5 रुपये, 2 रुपये. त्या काळामध्ये मोबाईल वगैरे असं काही असायचं नाही. आणि मग आमचा 15-15 दिवसाचा दौरा असायचा, मग तो विदर्भात असेल, मराठवाड्यात असेल. मग आम्ही घरी परतीच्या प्रवासावर निघालो, मी आणि लक्ष्मण वडले असायचं. त्यांच्या मुलाला श्वासनलिकेचा प्रॉब्लेम होता आणि त्यामुळं ऑपरेशन झालं, पण गळ्यामध्ये त्यांच्या मुलाच्या होल होतं आणि तो हॉल बदलायला दर महिन्याला तो हॉल बदलायला लागायचा आणि त्याला 7,500 रुपये लागायचे. मग आम्ही 15 दिवसाच्या दौऱ्यामध्ये पहिल्यांदा त्या हॉलचं पैसे 7,500 बाजूला काढायचं, राहिलेले पैसे मग आम्ही दोघं वाटून घ्यायचं. आणि मग ते पैसे घेऊन आम्ही घरी आलो की खरोखर माझ्या आईच्या आणि वडिलांच्या चेहऱ्यावरती एक हास्य असायचं, कारण मी आणलेले पैसे आईजवळ द्यायचं, आई मग त्याचं ढिगलं तयार करायची, मग गिरणवाल्याची भागवायची, भुशारमालाच्या दुकानदाराचं पैसे भागवायचं. म्हणजे असं एका बाजूला चळवळीमध्ये काम करत असताना या पद्धतीनं लोकांनी मदत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी केलं, आमचं कुटुंबी चळवळीनं खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये उभा करण्याचं महत्त्वाचं काम केलं, हे मी कधीही माझ्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं नाकारू शकणार नाही. आणि मग पुढं उसाचं आंदोलन उभं राहिलं, पुढं चळवळीमध्ये फूट पडली, परत राजू शेट्टी बाजूला झाले, परत कालांतराने मी त्यांच्याशी जोडलं गेलो आणि परत निवडणुकांच्या मध्ये मग युत्या झाल्या आणि त्यातून मग मला आमदारकी आणि मंत्रिपद मिळालं. परंतु हा 3 वर्षाचा माझ्या जीवनातला काळ जर वगळला, बाजूला काढला, तर 51 वर्षाचा काळ हा माझा गावगाड्यात गेला, गावात गेला, गावातल्या माणसांच्या जवळ गेला. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मी म्हणेन की चळवळीतले 35 वर्ष हे एक मंथरलेला काळ होता. आणि मी नेहमी म्हणायचा की परमेश्वराजवळ जर मी उभा राहिलो तर त्याला मी नम्रपणानं सांगेन, मला पुढच्या जन्माला जर तुला मनुष्याच्या घालायचं असेल तर गरीब माणसाच्या कुटुंबामध्ये मला जन्माला घाल, झोपडीमध्ये मला जन्माला घाल, कारण गरिबी माणसाला स्वाभिमान शिकवते, गरिबी माणसाला लढायला शिकवते, गरिबी माणसाजवळ खऱ्या अर्थानं एक वेगळी दिशा आयुष्यामध्ये देऊन जात असते आणि तिच्यामध्ये एक वेगळं आत्म्यता असती, बळ असतं, स्वाभिमान असतो, तो इतर ह्याच्यामध्ये कुठं मला पाहायला मिळत नाही. आणि म्हणून मला गरिबीचं कधीही वाईट वाटलं नाही. ठीक आहे, मंत्रिपदाच्या या कालखंडामध्ये आल्यानंतर अनेक लोकांची कामं करण्याची मला संधी मिळाली. सामान्यातला सामान्य माणूस माझ्याजवळ सहजरित्या यायला लागला, त्याला चिठ्ठी द्यायची गरज नाही, शिपायाला सांगायची गरज नाही, कुठल्या कार्यकर्त्याला घेऊन मला येऊन भेटायची गरज नाही. सामान्यातली सामान्य माणसं ही डायरेक्ट माझ्याजवळ यायला लागली, माझ्याजवळ बसायला लागली. आणि मी ठरवलं की मंत्रिपदाचा जो एक आब आहे की वर्षानुवर्ष प्रस्थापित लोकांनी मंत्रिपदाचा एक भाव तयार केलेला आहे, तर हे मंत्रिपद असं झुरं करून टाकायचं की सामान्य माणसाच्या मनामध्ये त्याच्याविषयी एक वेगळा आब वाटता कामा नये, कारण मंत्रिपदावरची माणसंसुद्धा ही जनतेची सेवक आहेत आणि ते सहजरित्या भेटू शकतात, बोलू शकतात, शेतात येऊ शकतात, आपल्या मांडीला मांडी लावून जीवू शकतात. आणि निश्चितपणानं मी मंत्रिपदाच्या काळामध्ये सामान्य माणसावर जास्तीत जास्त वेळ आणि त्यांच्या कामामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न या 3 वर्षामध्ये केला. सदाभाऊंनी त्यांच्या ज्या मंत्रलेल्या आठवणी होत्या त्या सांगताना, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर देताना अक्षरशः ते आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये घेऊन गेले. त्यांनी उल्लेख केला, त्यांचे जे चळवळीतले जे गुरु आहेत, शरद जोशी साहेबांचा उल्लेख केला, त्यांच्या वक्तृत्व कलेबद्दल त्यांनी उल्लेख केला आणि महत्त्वाचं म्हणजे राजू शेट्टी साहेबांबद्दल देखील त्यांनी उल्लेख केला, जे की सगळे प्रश्न पुढे येणारच आहेत. हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता, अनेक खाचखळग्यांनी भरलेला होता. काय अडचणी नेमक्या कोणत्या कोणत्या आल्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये? अडचणी जर म्हणायला गेलं तर मुळामध्ये माझी शेती 2 एकर शेती होती आणि कोरडभाऊ शेती होती.
वडील आणि वडिलासह तीन भाव असे चार भावाचं कुटुंब आणि सगळीच आमचं कुटुंब हे मुंबईला होतं. वडील हे माझ्या गोदीमध्ये कामाला होते. कालांतरानं गोदीमधलं काम सोडलं आणि वडील शेतीमध्ये आले. गरिबी ही आमच्या एकट्याच पाचवीला पोचलेली होती असं भाग नव्हता, कारण माझ्या गावामध्ये प्रत्येकालाच जमीन ठोकळी होती आणि प्रत्येकाच्याच पाचवीला गावामध्ये गरिबी कमी अधिक प्रमाणामध्ये पाचवीला पोचलेली होती. बऱ्याच वेळा आकाळ श्रावणामध्ये घरामध्ये धान्य असायचं नाही. मग आम्ही, मला अजूनही आठवतं की घरामध्ये जे काय कडधान्य असेल त्या डाळींचं फोलकाटा सकट आणि आंबाड्याची भाजी एकत्रित शिजवून आईनं आम्हाने हुंडंसुद्धा खायला घातलेलं मला आठवतं आहे. पण त्याच्यामध्ये काही दुःख आणि वाटायचं नाही, वावगं वाटायचं नाही. दुष्काळाच्या काळामध्ये शातो आणि मिलो जसं आम्ही खात होतो तसं सगळं गाव माझं खात होतं. मला आठवतं आहे की हायब्रिड बियाणाची 9 नंबरची पिशवी ही आमची शाळेला नवी पिशवी असायची. मी जोपर्यंत शाळेमध्ये शिकलो तोपर्यंत कधी नवी दप्तरं काही मला मिळालेली मला आठवत नाहीत. एकदा मी एक सायकल एका दुकानदाराकडनं आणलेली होती आणि ती सायकल मला वाटतं की अटलास वगैरे कंपनी असावी आणि 265 रुपयाला सायकल घेतली ती. त्याला मी दिलेलं होतं 20 रुपये, पण वरचं पैसे मला द्यायला जमलं नाही आणि वडिलांनी मग फार त्यावेळी माझ्या रागवले आणि मग ती सायकल आम्हाला परत द्यावी लागली. पण ज्याच्याकडे सायकल घेतली त्यानं काही 20 रुपये परत दिलं नाही. तो म्हटला 2-3 दिवस तुम्ही सायकल वापरलेली होती. अगदी जर्सी गाई माझ्याकडं 95-96ला 20-22 गाई होत्या. मी बेंगलोरवरनं गाई आणलेल्या होत्या आणि मला आठवतं की 95ला वाळवा तालुक्यामध्ये गाईच्या दुधामध्ये आमचा 1 नंबर आलेला होता, 1 नंबर आलेला होता. म्हणजे मी व्यवसायामध्ये कुठं कमीपणा मला वाटला नाही. म्हणजे मी गाई पाळल्या, गाईच्या गोठ्यामध्ये शानघान केलं, धारपाणी केलं. परवाच मी माझे जुने फोटो गाईंच्या बरोबर काढलेले बघितल्यानंतर मी जुन्या आठवणीमध्ये गेलो. अगदी शिराळा मी केळाची वखार काढली ती आणि मी बाजारावर जाऊन एका टेम्पोमधनं केळं विकत होतो. अगदी मला आठवतं की 1996ला मी गावामध्ये बेकरी काढली. आज इथे बेकरीची इमारत आहे, काही मशनरी आहेत. आणि मग मी पावगटर तयार करायचा, एक रिक्षा घेतली आणि मग ते पावगटर आम्ही इस्लामपूर शिराळला मी सकाळचा पहाटे 5-6 आम्ही ते पावगटर पानपट्टी बारक्या दुकानावरती ब्रेड वगैरे टाकायचा. माझे आई वडील दिवसभर शेतात काम करायचे आणि संध्याकाळी भट्टीवरती बसून मग ते सगळं पॅकिंगचं काम एकत्रित सगळं कुटुंब मिळून आम्ही करत होतो. म्हणजे व्यवसाय हा करत असताना एक सामान्य माणसाच्या बाजून आपण लढलं पाहिजे. सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे, तरुणाला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या घामाला दान मिळालं पाहिजे. तो एका दाण्याचे 1000 दाणे करतोय तरीसुद्धा तो गरीब का राहतो याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न या गरिबीमध्ये सुद्धा मी खऱ्या अर्थानं चालू ठेवले होते. आणि मनानं कधी असं शिवलं नाही की प्रस्थापितांच्या बाजूला जावावं, सत्तेच्या बाजूला जावावं. आज कालचा कालखंड बघितला तर माणसं लगेच पक्ष बदलत असतात, ज्या दिशेला वारं वाहतं त्या दिशेला लगेच तोंड करत असतात. परंतु तसं कधी जावं असं वाटलं नाही की या लढाईमध्ये अनेक लोक की ज्यांच्यावर खऱ्या अर्थानं ज्यांना न्याय मिळत नाही, जे गरिबीमध्ये जगत आहेत, संघर्ष करून जगत आहेत, अशा लोकांची संख्या ही फार मोठी आहे. आणि अशा लोकांच्यावर राहण्यामध्ये एक मोठा खरंच एक आगळा वेगळा आनंद आयुष्यामध्ये मिळायचा. मी रेल्वेचा प्रवास केला, ट्रकनं प्रवास केला, एसटीनं प्रवास केला. मला मोटरसायकल मिळाली ती 2003 साली. चारचाकी गाडी आली कुणाला काही आता नवल वाटत असेल ती माझ्याकडे आली 2011 साली. म्हणजे मी मंत्री झालो 2016 साली एंडला मला वाटतं आहे 16ला झालो. म्हणजे असं काही नाही की माझ्याकडे मोटरसायकल बी लवकर आलेली होती. 10-23 मोटरसायकल माझ्याकडे आहे, ती मी अजून मोटरसायकल जपून ठेवलेली आहे. अगदी सुट्टीला आम्ही गावातले अनेक पोरं आम्ही जनावरं चरायला घेऊन डोंगराला जायचं, डोंगराचं जळण वगैरे आम्ही काढून आणायचं. खरं जर बघितलं
काही लोकांना हा प्रवास आता एक वेगळा वाटतो, पण 51-50 वर्ष वयाचे मी ज्या गावात राहिलो, ज्या घरात राहिलो, आज तेही घर आहे माझं. मी 8 दिवसांत 10 दिवसांत मी माझ्या गावात त्या घरामध्ये राहायला जातो, पण ते घर कुणाच्या आठवणीमध्ये येत नाही. पुढचा जो कालखंड आमचा उभा राहिला, याच्यामध्ये हे सगळे चळवळ करत असताना व्यवसाय हे आम्ही चालू ठेवले, वेगवेगळी कामं करत राहिलो. अगदी मी बारकी बारकी छोटे छोटे बंधाऱ्यांची सुद्धा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं कामं घ्यायचा, इमारतींची कामं घेत होतो. कारण शेवटी एका बाजूला आपल्याला सन्मानानं जगता आलं पाहिजे, कुटुंब चाललं पाहिजे, आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला संघर्ष करता आला पाहिजे अशा भावना मनामध्ये ठेवून काम केलं. आज या ठिकाणी आदरणीय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब इथं नाही आहेत, पण त्या माणसाला मी मनापासून वंदन करीन की त्या माणसानं माझ्या आयुष्यामध्ये फार मोठी मला कलाटणी दिलेली आहे. मला घर इस्लामपुरातलं जे माझं उभं राहिलं, हे घर कुणामुळे उभं राहिलं असेल तर मी नम्रपणानं सांगेन, ते गोपीनाथ मुंडे साहेबांच्यामुळं राहिलं. कारण त्यांनी मला एकदा माझ्या घराकडे याची इच्छा व्यक्त केली आणि मग मी त्यांना माझ्या घराचा फोटो दाखवला आणि मग ते म्हटले, अरे नाही, सदा आपल्याला घर बांधलं पाहिजे. आणि पहिलं 10 लाख रुपये मला इस्लामपूरमध्ये घर बांधायला हे गोपीनाथ मुंडे साहेबांनी दिलं. आज खऱ्या अर्थानं ते व्यक्तिमत्व इथं जरी नसलं, आणि माझ्या घराचं काम सुरू झालं आणि त्यांचं निधन झालं. आणि खऱ्या अर्थानं अशी काही माणसं आयुष्यामध्ये आली. शरद जोशीने एक तुम्हाला मी सांगेन की मला युवा आघाडीचा अध्यक्ष केल्यानंतर शरद जोशी, मी आणि माझी मिसेस महाराष्ट्राचा दौरा आम्ही त्यावेळी सुरू केला आणि मी मिसेसला बायकोला बरोबर घेतलं आणि आम्ही सोलापूरला एक आमचा कार्यकर्ता आहे आपट्यांना, त्यांचं सोन्या चांदीचं मोठं दुकान आहे, त्या दुकानामध्ये गेलो आणि ते आम्हाला दाखवायला लागले शरद जोशी साहेबांना की आता हा नवीन वर्कशॉप आम्ही तयार केलेला आहे, इथं सोनं चांदीची घडई केली जाते, ह्या मशनरी आहेत. आणि बघता बघता मणिमंगळसूत्र ज्या काचेमध्ये लावलेली होती तिथं माझी बायको थांबली आणि तिथं नुसतं बोटानं विचारलं हे किती तोळ्याचं आहे, हे जे काय किंमत आहे, त्या ह्यानं वर काढलं आणि काउंटरवरती ठेवलं आणि शरद जोशींनी मागं वळून बघितलं आणि मग ते चालत आले आणि म्हटलं, सुमन हे तुला पसंत आहे? आमची बायको म्हटले, नाही नाही, नुसतं मला बघायचं होतं. आणि ते 2.5 तोळ्याचं मणिमंगळसूत्र होतं ते शरद जोशींनी घेतलं आणि माझ्या बायकोच्या हातात दिलं आणि म्हटले, हे तुला घे, मी भेट म्हणून तुझा बाप म्हणून तुला भेट देतो. आणि अक्षरशः त्यावेळी ते दुकानदार पैसे घेत नव्हते आणि शरद जोशींनी आपल्या पाकिटमधले पैसे काढले आणि त्या दुकानदाराला दिले. माझ्या घरामध्ये 2.5 तोळं सोनं आलेलं हे पहिलं, कारण मला माझ्या लग्नामध्ये सासऱ्याने 1/2 तोळं सोनं घातल्याचं मला आठवतं आणि ती 1/2 तोळ्याची अंगठी तिने त्यावेळी मला दिलेली होती. तिने 1/2 तोळं मला दिलं, आम्ही 1/2 तोळं मिसेसला दिलं होतं. म्हणजे असा एक एक भाका प्रसंग. कधी रेस्ट हाऊस संस्कृती आमच्यामध्ये आलीच नव्हती. आम्ही कार्यकर्त्यांच्याच घरात राहत होतो, कार्यकर्त्यांच्याच घरामध्ये झोपत होतो आणि एक माहीत होतं की आपण फार बलाढ्य शक्तीच्या विरोधामध्ये आपण लढत आहोत. परंतु हे माहीत असताना सुद्धा त्या लढताना त्यामध्ये एक वेगळा आनंद असायचा की आपण तळातल्या माणसाचा आवाज घेऊन या ठिकाणी लढाई लढत आहोत, हा एक मोठा आनंद असायचा. आणि मी शरद जोशींना खऱ्या अर्थानं ते माझ्या जीवनातले सर्वोच्च गुरुस्थानी आहेत. त्यांच्यामुळं मी लिहायला शिकलो, त्यांच्यामुळं मी वाचायला शिकलो. आज माझ्याकडं मला वाचनाचा एवढा छंद जडला की आज 13,000 पुस्तकाचा संग्रह आजही माझ्याकडं आहे आणि 7-7.5 हजार पुस्तकं मी वाचलेली ती सगळी जशीच्या तशी मी आजही जपून ठेवलेली आहेत. म्हणजे जीवनामध्ये संघर्ष हा खऱ्या अर्थानं एका उंचीवरती माणसाला घेऊन जात असतो, गरिबी ही माणसाला लढायला शिकवत असते. आणि म्हणून मला वाटतं की काय वेळा लोक म्हणतात की गरिबी फार वाईट आहे, वाईट वगैरे गरिबी काय नसते, गरिबीमध्ये जी मजा आहे जगण्याला तो आनंद दुसऱ्या कशात आहे असं मला वाटत नाही. ऐश्वर्यामध्ये जगण्याचा आनंद मिळत नाही, जगण्याचा आनंद हा गरिबीमध्येच मिळत असतो. नक्कीच सदाभाऊ, तुमचा प्रवास जो आहे तो अनेक खास खळग्यांनी भरलेला आहे आणि अद्भुत असा आहे. तुम्ही ज्यावेळी मंत्री झाला त्यावेळी अनेक
खेडोपाड्यातल्या लोकांना त्याचा आनंद झाला की आपल्यातला मुलगा, आपल्यातला तरुण, चळवळीतला माणूस हा मंत्री झाला. परंतु आज अनेक लोक असा आरोप करतात, मग त्यात काही लोक असतील, तुमचे विरोधक असतील, नागरिक असतील, मतदार असतील, की सदाभाऊ हे पहिल्याचे सदाभाऊ राहिले नाही, ते शेतकऱ्यांचे नेते राहिले नाही, ते सत्तेत गेले आणि ते सत्तेचे झाले. तर या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे? नाही, एक गोष्ट खरी आहे की मलाही ती जाणवली जशी तुम्हाला जाणवली. मी सत्तेमध्ये आलो, पण सत्तेमध्ये मी एक राज्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी आलो. आज मोकळेपणाने बोलायला हरकत नाही, राज्यमंत्री म्हणून असणारे अधिकार. कारण मला वाटत होतं की ठिबक सिंचन, सूक्ष्म सिंचन योजना हिला 80% अनुदान असलं पाहिजे. पाणी अडवलं, त्याचं पाणी जर व्यवस्थित वापर व्हायचा असेल तर ते अनुदान वाढवलं पाहिजे. मग हे मला वाटून उपयोग नाही. मग ती फाईल कॅबिनेट मंत्र्याकडे जाणार, मग कॅबिनेट मंत्री आणि सचिव बसणार, मग त्याला मान्यता करणार. मी राज्यमंत्री म्हणून तुम्हाला ज्या पद्धतीनं काम करायला करता आलं पाहिजे त्या पद्धतीनं 100% काम निश्चितपणानं त्या ठिकाणी करता येत नाही, त्याला काही मर्यादा असतात. दुसरं, जे विषय घेऊन आम्ही 30-35 वर्ष लोकांच्या समोर गेलो, ते विषय मांडले, लोकांना रस्त्यावरती उभा केलं, लढायला उभा केलं, अगदी लोकं जीव वळून टाकायला तयार झाली, हसत हसत येरोड्या जेलमध्ये जायला तयार झाली. आणि ह्या लोकांच्या अपेक्षा मोठ्या होत्या, आणि मग ह्या अपेक्षा पूर्ण करायच्या असतील, जे आपण बोलत होतो ते पूर्ण करायचं असेल, तर त्याला आपल्याला अधिकार पाहिजे. पण मी एक खंत व्यक्त करेन, राजू शेट्टी निवडून आले हा एक अपवाद होता, तो नियम नव्हता. शरद जोशीसारख्या माणसालासुद्धा पराभव पत्करावा लागला. मी माड्यामध्ये उभा राहिलो, पराभव पत्करावा लागला. की शेतकऱ्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या जर पूर्ण व्हायच्या असतील, तर जी लढणारी माणसं आहेत किंवा जी माणसं प्रश्न घेऊन काम करत आहेत, प्रश्न घेऊन चळवळी करत आहेत, ही माणसं सभागृहामध्ये कशी जातील? आणि ती गेली पाहिजे, ती ही मानसिकता, ही भावना जोपर्यंत समाजाची होणार नाही तोपर्यंत. एक व्यक्ती सदाभाऊ खोत गेला, मला पुढच्या दारानं नाही जाता आलं, ही खंत आहे. मलाही मागच्या दारानं जावं लागलं. निश्चितपणानं जर मी 10-12-15 आमदार घेऊन गेलो असतो तर निश्चितपणानं तिथं बार्गेनिंग पॉवर वाढली असती. आज काय चाललेलं आहे राज्यामध्ये, आमदाराच्या ताकदीवरतीच आज एकमेकाची बार्गेनिंग पॉवर वाढत आहे. माझ्यासारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला सुद्धा विधान परिषदेची वाट धरावी लागली. आज निवडणुकीला मी उभा राहिलो तर मीच काय, पण अजून चळवळीतला एखादा माणूस जर आपण उभा केला तर काय अवस्था होईल? माझ्यासमोर बसलेला माझ्या एखादा सहकारी, हे सगळे प्रामाणिक आहेत. यातला एखाद्यानं ठरवलं की मला जाऊन हा बदल करायचा आहे, मला विधानसभेमध्ये आमदार व्हायचं आहे, होऊ शकतो का? पण किती कठीण आहे. आणि म्हणून समाजानं सुद्धा कुठंतरी एक मानसिकता आता बदलणं अत्यंत गरजेचं आहे. चला सदाभाऊ बाजूला सोडूया, पण अशा अनेक काम करणारे कार्यकर्ते आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतील, ही माणसं जोपर्यंत समाज त्यांना ताकद देत नाही, अशी माणसं जोपर्यंत त्या पटलावरती मोठ्या संख्येने येत नाहीत, तोपर्यंत खऱ्या अर्थानं तळागाळातल्या माणसाच्या विषयी जो काही आवाज उठला पाहिजे तो निश्चितपणानं उठू शकत नाही. मी आत आल्यानंतर साखरेची किंमत बांधून घेतली. 60 वर्षामध्ये साखरेची किंमत कधीही बांधून मिळाली नव्हती. दुसऱ्या बाजूला आम्ही संपूर्ण FRP उसाचा वाढवला. मार्केट कमिटीमध्ये ई मार्केटिंग व्यवस्था राज्यामध्ये राबवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्याला मताचा अधिकार देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. अनेक पाणी योजना ह्या नव्यानं करणं कसं गरजेचं आहे, ते नॉर्थ बाजूला सारून अनेक पाणी योजनेला आपण गती दिली. अगदी आपल्या जिल्ह्याला आपण 600 कोटी रुपयाच्या पाणी योजना मी मंत्री झाल्यानंतर या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण राबवल्या. फळबाग लागवड योजना नव्यानं आपण राबवण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला. असे अनेक निर्णय, मग कांदा चाळीच्या दृष्टीनं कांदा उत्पादक शेतकरी असेल, नुकसान भरपाईच्या बाबतीमध्ये सुद्धा पूरग्रस्त ला दिलासा मिळायसाठी पीक कर्ज माफ झालं पाहिजे, ही भूमिका पहिल्यापासून मी मांडली. असे अनेक निर्णय
बारीक निर्णय. आणि दुसरा, मी मंत्री झाल्यानंतर अधिकाऱ्यांना मी बांधावर घेऊन गेलो. कृषी विभागाच्या बैठका हे शेतकऱ्यांच्या बांधावरती झाडाखाली घेण्याचा मी पायदा त्या ठिकाणी पाडला. सगळी अनुदानं शेतकऱ्यांच्या खात्यावरती ऑनलाईन जमा करण्याचं योजना खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये पहिल्यांदा आपण या ठिकाणी अंमलात आणली. मी जेवढ्या संत शिरोमणी सावतामाळी शेतकरी आठवडा बाजार आडत नियमन मुक्तीच्या माध्यमातून आपण तो निर्णय घेतला, पण राज्यमंत्री म्हणून हे काम करत असताना निश्चितपणानं त्याला मर्यादा होता आणि लोकांच्या अपेक्षा प्रचंड होत्या आणि असणं त्या स्वाभाविक होतं. पण मी एक तुम्हाला नम्रपणानं सांगेन, मी ज्या ज्यावेळी दौऱ्यावर गेलो त्या त्यावेळी कोणत्याही पक्षाचं आंदोलन असू, संघटनेचं आंदोलन असू, मी माझी गाडी थांबवत होतो, मी खाली उतरत होतो, त्यांच्या खांद्यावर जाऊन हात ठेवत होतो. मला अनेक वेळा पोलीस अधिकारी म्हणायचे, भाऊ जाऊ नका, लोक आक्रमक आहे. मी त्यांना म्हणायचा की माझा जन्म त्यात झालेला आहे, ते कितीही आक्रमक असले तर माझं जन्मस्थान ते आहे आणि त्यामुळं ते माझ्या कुटुंबातली माणसं आहेत आणि त्यामुळं मी सहजरित्या आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन लोकांच्याविषयी खऱ्या अर्थानं गप्पा गोष्टी त्या ठिकाणी करत होतो, त्यांचा प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. मंत्रालयामध्ये अनेक वेळा मी बैठकासुद्धा या सगळ्या शेतकरी असेल किंवा वेगवेगळ्या विषयावरती बैठका मी लावत होतो. अगदी लांब कशाला पोलिसांचं वय वाढ नोकरीमध्ये भरतीचं वय वाढवून मिळालं पाहिजे, ते 32 वर्ष केलं. आपण पीआयचं वय मर्यादा आपण त्या ठिकाणी वाढवून दिली. म्हणजे अशा अनेक कामं सांगता येतील की जी कामं त्या काळामध्ये चिवडी म्हणून करता येतील. अगदी आरोग्य विभागाच्या माध्यमातून मी 7 कोटी रुपये हे गोरगरीब रुग्णांना मिळवून दिलं. माझा जो बंगला होता त्या बंगल्यामध्ये माझी एक रूम सोडली तर तुम्ही आजही गेला, संपादक साहेब एक वेळा आलेले होते, खंडाळे साहेब त्यांनी बघितलेलं होतं, 4-5 रूम माझ्या ह्या गोरगरीब रुग्णांना राखीव होत्या. 2 गाड्या आणि 4 लोक हे फक्त रुग्णांचं काम करत होतं. इथं माझे 2 स्टाफ फक्त रुग्णांचं काम करत होतं. माझ्या दारामध्ये कॅन्सरचा आलेला पेशंट, किडनीचा आलेला पेशंट, हृदयविकाराचा आलेला पेशंट, लहान मुलांची ऑपरेशनं, हे 300-350 मुलांची ऑपरेशनं कोकिळा बेनसारख्या हॉस्पिटलमध्ये मी त्या ठिकाणी मोफत करून दिली. कारण हे व्रत आम्ही स्वीकारलं होतं. रुग्णांच्या बाबतीमध्ये मी संवेदनशील होतो याचं कारण माझ्या वडिलांना कॅन्सर झालेला होता आणि मी ती सगळे टप्पे बघितलेले होते. मी दवाखान्यात वडिलांना लहान लेकरासारखा घेऊन फिरत होतो. एका बाजूला माझ्या डोळ्यामध्ये आसू होते आणि दुसऱ्या बाजूला जो बाप माझ्यासाठी रात्रंदिवस शेताभातामध्ये राबला आणि त्याला मी वाचवू शकत नव्हतो हे, आणि दुसऱ्या बाजूला त्याला येणारा खर्च मी करू शकत नव्हतो, माझे हातपाय खऱ्या अर्थानं कापत होते. आणि मी देवेंद्र फडणवीस या माणसाजवळ जे आकर्षित झालो ह्याचंही गुपित मी तुम्हाला आज सांगतो की सत्ता कुणाची ही वाणी जाऊ, सत्ता ही काही कायमची कधीच राहत नसती. काय नाही, एक आहे की मी देवेंद्र फडणवीस या माणसाबरोबर व्यक्ती म्हणून मी माझं कुटुंब आम्ही पूर्ण ताकदीनं राहण्याचं ठरवलं. कारण ज्या काळामध्ये माझ्याकडं मी मंत्रीमंत्री काही नव्हतो त्यावेळी माझ्या वडिलांना दवाखान्यात नेऊन चांगलं स्टेटमेंट दिल्यामुळं माझे वडील 6 महिने किमान त्यांना जीवदान मिळू शकलं आणि त्याचा सगळा भार हा त्या माणसानं उचललेला होता. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला म्हणजे तुम्ही आता सांगितलं, नाही याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल, मी काही एवढा कर्तज्ञ माणूस नाही की संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना ही 2 जिल्ह्यापुरती मर्यादित होती, थोडासा सातारा जिल्ह्यामध्ये. आणि ही संघटना संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मी घेऊन गेलो आणि कानाकोपऱ्यामध्ये घेऊन गेल्यानंतर काही गोष्टी समाजापुढे येत नाहीत. आणि गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या घरी खासदार राजू शेट्टी यांनी मला बोलवलं. सकाळी आम्ही त्यांच्या घरी 8 वाजता गेलो, कांदे फवे खाल्ले मला बऱ्यापैकी आठवतं आहे. आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधून मला उभा राहायचा माझा निर्णय झाला. त्यावेळी राजू शेट्टी हे आमदार होते
आणि मग परत जशी निवडणूक जवळ आली तसं परत गोपीनाथ मुंडे साहेबांनी बोलवलं आणि सांगितलं की सदाभाऊ राजू शेट्टी आमदार आहेत, नाव आहे ते, आणि कोल्हापूर जिल्ह्यामधले 3-4 तालुके आहेत आणि त्यांचा एक समाज आहे 1.5-2 लाख मताचा, आणि आपण राजू शेट्टीला उभा केलं तर फायदा होईल आणि तुम्हाला आम्ही नंतरच्या काळामध्ये संधी देतो. आणि मग हातकणंगले लोकसभा निवडणुकीमध्ये राजू शेट्टींना संधी दिली, ते खासदार झाले. पुढं आमची महायुतीबरोबर युती झाली आणि त्यावेळी मी माढा लोकसभा मतदारसंघ तयारी बी केलेली होती की लढायचं, आपल्याला कुठलं तरी लढावं लागेल म्हटलं. आणि महादेव जानकर साहेब माढ्यामधनं प्रचंड आग्रही होते, गोपीनाथ मुंडे साहेबांनी तसाच शब्द दिलेला होता. आणि मुंडे साहेबांच्या ऑफिसमध्ये आम्ही बसलो आणि त्यावेळी मुंडे साहेब मला म्हटले की तुला विधान परिषद देतो आणि तू माढा असो. पण माझ्या त्यावेळी कार्यकर्त्यांचा आग्रह असा होता की भाऊ तुम्ही एवढं मोठं आंदोलन इंदापूरपासून पंढरपूरपर्यंत केलं आणि लोक म्हणतील की यांना एक विधान परिषद पाहिजे होती आणि म्हणून माढा लढवणार असा भाव तयार केला, आपण हरलो तरी चालेल. आणि मग मी माढा लोकसभा मतदारसंघ लढलो 11,000 मतानं, त्या ठिकाणी माझा पराभव झाला. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी भाजप शिवसेनेची युती तुटली आणि त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलवलं की तुम्ही आमच्याबरोबर राहायला पाहिजे स्वाभिमानी. आणि मग काय करावा हा निर्णय पुढे आल्यानंतर मी ठीक आहे आम्ही तुमच्याबरोबर राहायचं पण काय अटी असतील. आणि त्यावेळी मग माझ्याकडे ते आज पत्रही आहे, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते आणि त्या पत्रात त्यांनी स्पष्ट लिहिलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर स्वाभिमानीला एक कॅबिनेट मंत्रीपद देऊ आणि ते कॅबिनेट मंत्रीपद हे सदाभाऊ खोत यांना देण्यात येईल, सदाभाऊ खोत यांना एक विधान परिषद देण्यात येईल आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेला 2 महामंडळं देण्यात येतील असं स्पष्ट त्याच्यामध्ये उल्लेख केला होता. मी ज्यावेळी माढा लढवत होतो त्यावेळी चिन्ह हे कमळ घ्यायचं होतं, परंतु खासदाराने मी बसलो आपला पक्ष रजिस्टर व्हायचा असेल तर आपल्याला 2 जागा याव्या लागतील आणि सदाभाऊ तुम्ही काय कमळ चिन्ह घेऊ नका, आपलंच चिन्ह घेऊया. यदा कदाचित चिन्ह मी ते घेतलं असतं तर मी निवडून आलो असतो, पण चला तो जर तरचा भाग आहे. आणि मग पुढच्या समीकरणामध्ये कारण मी तिथं दिलेलं बलिदान, एका बाजूला संघटना महाराष्ट्रावर ही केली आणि युतीमध्ये प्रामुख्याने युती व्हावी या दृष्टीने केलेले प्रयत्न, यातून लिखित स्वरूपात ती विधान परिषद मला द्यायची ठरली होती. मी जर माढा सोडत होतो महादेव जानकर साहेबांना देत होतो तर मला अगोदरच विधान परिषद त्याच ठिकाणी देत होती, पण ही शेवटी विधान परिषद मला मिळाली ही चळवळीच्या संघटनेच्या जोरावरतीच मिळाली, ते मी कदापि नाकारू शकणार नाही. राजू शेट्टी यांच्यासोबत तुम्ही अनेक 2-3 दशकं त्यांच्यासोबत काम केले, तुम्ही ज्यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यावेळेचं मला तुमचं बोलणं आठवते, तुमच्या आईचं बोलणं आठवते, तुमच्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं, त्या ठिकाणी राजू शेट्टी देखील उपस्थित होते, तुमची आई देखील उपस्थित होते, परंतु तुम्ही राजू शेट्टी साहेबांचे वडील किंवा बाप काढण्यापर्यंत म्हणजे एवढी मैत्री ताणली गेली किंवा एवढा दुरावा का निर्माण झाला? एक आहे की आम्ही दोघांनी मला वाटतं की 1992 ते 2015 म्हणजे 23 वर्षाची दी ग्रेट दृष्टी म्हणजे जीवाला जीव देणारी दृष्टी, ठीक आहे काही वैचारिक मतभेद झाला असतील अंतर पडलं असेल, पण कधी कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही दोघं एकत्रित बसत होतो. बऱ्याच वेळा काही निर्णयामध्ये आमच्या दोघांचे वादविवाद व्हायचे, पण ते वादविवाद हे 4 भिंतीच्या आत असायचे, बाहेर आल्यानंतर आम्ही वाद काही नाहीत असं समजून 2 पावलं काही वेळा ते मागं सरायचे, 2 पावलं काही वेळा मी मागं सरायचा आणि खरोखर वाखणण्याजोगी आम्ही मैत्री केली, एकमेकाची काळजी हे कुटुंबाच्या पलीकडे जाऊन आम्ही घेतली, ते कधीही मैत्री मी माझ्या आयुष्यामध्ये
विसरू शकणार नाही. एकमेकावर वार करत असताना आता त्यांच्या अंतरात्म्याला काय वाटतं मला माहीत नाही, पण मी ज्यावेळी त्यांच्यावर वार करत असतो त्यावेळी कुठंतरी माझंही काळीज झुरत असतं, किंवा ते एखाद्या निवडणुकीमध्ये ह्या पराभूत झाले आणि मी घरातून 5 वाजल्या तरी बाहेर निघालो नव्हतो, मी दरवाजा लावून माझ्या घरामध्ये बसलेलो होतो. आणि मग शेवटा खासदार दरेशील मानेंचा फोन आला आणि मग मी 6 वाजता भेटायला त्यांच्याकडे गेलो. मी गुलालसुद्धा अंगावरती लावण्याची माझी इच्छा झाली नव्हती, कारण खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये जे काय आम्ही चळवळीमध्ये केलं, आंदोलनामध्ये काम केलं, ते खरंच आम्ही झुकून देऊन काम केलं, जीवाची पर्वा न करता काम केलं आणि प्रचंड आत्मविश्वासानं आम्ही या ठिकाणी काम केलं. पण हे गोष्ट आहे की आमच्या दोघांचा जो वाद तयार झाला तो मी मंत्री झाल्यानंतर मला 4-5 महिने काम करता आलं नाही, 4-5 महिने मी हॉस्पिटलमध्येच होतो आणि लगेच 2-3 महिन्यामध्ये आमच्या वादाला सुरुवात झाली. आज बोलायला काही हरकत नाही की आपल्याकडे एक मन आहे की चहापेक्षा कितली गरम, त्यांची कितली एवढी गरम झालेली होती, त्यांचा पीए 2-3 होते आणि एवढे कान भरले गेले त्यांचे की प्रमाणाच्या पलीकडे भरले गेले. आणि मग काही लोक चळवळीमध्ये, काही लोकांना मी मंत्री झालो हे आवडलं नाही, माझ्याकडं लोक येत आहेत हे आवडलं नाही आणि मग ते दरबारातल्या लोकांच्या होळक्यामध्ये भुरफटले गेले. नाही ठीक आहे, आता ती सगळी माणसं भाग्यवान आहेत, बिचारे माझ्याशी आनंदानं आता बोलत आहेत, आता त्यांचं नाव घेऊन मला त्यांनाही काय, आणि जे काय माझ्या बाबतीमध्ये ज्यांनी काय त्या काळामध्ये ज्या काय आपण म्हणू गावगाड्यातल्या भाषेत ज्या काय काड्या केल्या ती माणसं काय माझ्याकडं आली, माझ्याकडनं परत गेली, काय माणसं पुन्हा स्तब्ध राहिली, काय माणसं बाहेर गेली, काय माणसं आता रोज मला फोन करत आहेत. तेच शेवटी नेतृत्वानं किती ऐकायचं ह्याला काहीतरी मर्यादा असायला पाहिजे होती. आणि मी एक फोन त्यांना केलेला खंडाळे साहेब मला आठवतो की एक मी खासदारांना आमचं ज्यावेळी शेवटच्या क्षणावानं म्हणजे आमच्या दोघांचा वाद हा मीडियातनंच चाललेला होता, म्हणजे आम्ही समोरासमोर काही बसलो नव्हतो. एक सांगायला लागेल की ह्याच्या अगोदर आमचे वाद व्हायचे पण ते अचानक माझ्या घरी येऊन जायचे आणि काय झालं तुम्हाला काय कळतं का नाही, घरातून मग खायला शेंगा मागणार, गुळ मागणार किंवा मी कधी तर जाणार त्यांच्या फोन करून, लय शहाणं व्हायचं नाही, हे चालणार नाही असं व्हायचं. पण हा वाद असा आमचा युकोपाला गेला की तो मीडियातनं यायला लागला. तिने पहिल्यांदा लातूरला मुलाखत दिली, माझा मुलगा उभा राहिलो निवडणुकीमध्ये, मग मी त्याला मुलाखत दिली आणि प्रश्न उत्तराची जगलबुंदी सुरू झाली आणि शेवटच्या टप्प्यात काही लोक तिने माझ्याकडे पाठवून दिले. मला हे मिटावं त्यांना मी म्हटलं, मी आज तुमच्यासमोर कारण हे वारंवार राहणार आहे, मी त्या लोकांना म्हटलं की मला नवी संघटना काढायची नाही, मला नेता व्हायचं नाही, माझी संघटना स्वाभिमानी असेल, माझा नेता राजू शेट्टी असेल, असा मी निरोप दिला. ह्या निरोपाच्या मागचं काम कारण हे होतं की हा माणूस कुठंतरी आबोल सोडेल आणि ठीक आहे सदाभाऊला बोलवा आणि आपण बसू एकत्रित आणि आपण मिटू आणि फार काय अवघड होता अशातला भाग दे. अगदी मी पवार मंत्री झाल्यानंतर पवारसाहेबांच्या कृषी महोत्सवाला गेलो बारामतीला, एवढ्या माझ्यावरती टीका झाल्या की सदा कदा शरद पवारांचे पाय चाटत राहणार असं त्याला काय काय विश्लेषणं लावली आणि आता ते पवारांच्या वट्यात बसले हा भाग वेगळा आहे. परंतु खरं बघितलं तर तुम्ही जो मगाशी एक शब्द वापरला की मी माझ्या आयुष्यामध्ये 35 वर्षाच्या कालखंडामध्ये गरिबीला झुगारून मैदानामध्ये येणाऱ्या कोणत्याही ठगाच्या छातीवर पाय ठेवून हा सदाभाऊ छड्डू मारत होता, पण सत्तेत आल्यानंतर हा सदाभाऊ फक्त वार झेलत होता आणि जखमा कशा त्या बांधता येतील ते बांधण्याचं काम करत होता. हे मी या 3 वर्षाच्या काळात जो 35 वर्षाचा काळ माझा जो दिलदारपणाचा गेला तो 3 वर्षाचा काळ हा माझा खऱ्या अर्थानं कैदखान्यात गेल्यासारखा मला वाटला हे मी इथं नम्रपणानं कबूल करतो. कारण माझ्यावर होणारे अटॅक
याला मला मर्यादा होत्या, मला एका मर्यादेच्या पलीकडे जाता येत नव्हतं. जसं प्रभू रामचंद्रांनी सॉरी लक्ष्मणानं जशी रेषा मारलेली होती की रेषेच्या बाहेर गेलं की अपहरण होणार, ती अवस्था खऱ्या अर्थानं 3 वर्षामध्ये झालेली होती. आणि त्यामुळं सगळी भूतं एकाच वेळी उठून बसलेली होती आणि ती नाचत होती. आणि उघड्या डोळ्यानं पाहणं, शांत राहणं, कुटुंब खऱ्या अर्थानं वेगळ्या मानसिकतेमधून या 3 वर्षाच्या काळात अनेक प्रसंग आलं. माझं कुटुंब फार डिप्रेशनमधून आम्ही गेलो. आणि निश्चितच ठीक आहे, सत्ता येऊ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हो अशी प्रभूंची प्रार्थना करतो, पण मला आज पिंजऱ्यातनं बाहेर आल्यासारखं वाटतंय आणि पहिल्यांदा मी तुमच्यापाशीच मुलाखतीला आलो. तुमच्या दोघांच्या भांडणात शेतकऱ्यांची चळवळ आज नष्ट होताना दिसते. आज परत शेतकऱ्यांच्या हितासाठी तुम्ही दोघं एकत्र येणार का, किंवा राजू शेट्टींनी तुम्हाला साथ घातली तर परत तुम्ही प्रतिसाद देणार का? एक आहे की राजू शेट्टींनी मला वाटतं की मला परत बोलवावं अशा पद्धतीचा रस्ता जो काही होता, आमचा जो पूल होता त्याला सौजन्याचा पूल बनू, की तो त्यांनी त्यांच्या हातानं त्यांनी पाडलेला आहे. कारण अनेक वार वेगवेगळ्या पद्धतीनं खऱ्या अर्थाने त्यांनी केलेले आहेत. मी त्यांना एक गोष्ट नेहमी म्हणायचा की ज्याला संघटन आणि चळवळ चालवायची आहे त्याला आई बनता आलं पाहिजे. आणि राजू शेट्टींच्यावरती माझं नितांत प्रेम होतं, आजही ते प्रेम कणभरसुद्धा कमी झालेलं नाही. पण मला वाटतं की त्या वाटा आता एवढ्या प्रचंड बिकट झालेल्या आहेत आणि भविष्याच्या पोटामध्ये काय लपलेलं आहे, काळाच्या पोटात काय लपलेलं आहे मला माहीत नाही. पण शेतकऱ्याच्या प्रश्नावरती त्यांच्या मनामध्ये एक वेगळं चित्रण मी पाहिलेलं आहे. 21 वर्षाच्या प्रवासामध्ये माणूस हा वाचायला येतो आणि मी तो माणूस पूर्ण वाचलेला आहे. मला वाटतं की त्यांना त्यांच्या एका उंचीपेक्षा माणूस कोणी उंच झालेला चालत नाही. आणि ज्यावेळी एका उंचीच्या पलीकडं एखाद्या व्यक्तीला दुसरी व्यक्ती चालत नसते त्यावेळी मग प्रवाह एकत्रितेनं फार कठीण होत असतात. आणि मला वाटतं की ह्या ह्याच्यामध्ये आता बऱ्यापैकी अंतर पडलेलं आहे. परंतु काळाच्या पोटात काय दडलं आहे मला माहीत नाही. राज्याचं आजचं जर राजकीय अस्थितांतरण घडामुळे जर पाहिल्या तर काही होऊ शकतं. आज काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सत्तेसाठी एकत्र येत असेल तर तुम्ही तर चळवळीतले नेते, तर त्याच प्रश्नाची मला रे ओढायची आहे की तुम्ही काय एकत्र येऊ शकत नाही. आधीच ही विस्कळीत झालेली चळवळ आहे, मर्यादा असलेली चळवळ आहे आणि आज शेतकरी खूप म्हणजे गलित गात्र झाला आहे आणि यांच्यासाठी जर हे असं चित्र असेल तर कुठेतरी ते तुम्हाला वाटत नाही का चुकीचं आहे? आता असं आहे, मी ज्या ढावर जाऊन आंघोळ करून आलो आता त्यांचा प्रवाह त्या ढोकाकडे निघालेला आहे. अजून त्यांची आंघोळ व्हायची आहे. आंघोळ होऊन मग ते ज्यावेळी परत येतील त्यावेळी ठरवू मग बाबा कसं काय ढोवतं, पाणी कसं होतं आणि मग त्यावेळी काहीतरी घडू शकेल. पण आज ते एवढ्या म्हणजे ज्या ढोकातनं आम्ही बाजूला आलो त्या ढोकाकडे ते निघालेले आहेत. आता जर मी त्याला म्हणलं तिथं जाऊ नको रे बाबा लय वाईट आहे, तिथे म्हणणार तू कसा होता, आता मी निघालो नंबर माझा आला आहे. त्यामुळे मला वाटतं काही काळ त्याच्यासाठी जाऊन द्यावा लागेल. तरी तुम्ही एक वाक्य सांगून हे ठेवले की भविष्याच्या पोटात काय दडलं नाही, आपण आपले प्रतिनिधी आहेत त्यांच्यावरून काय प्रश्न घेऊया. तुमचा आणि राजू शेट्टी यांचा मधला शेवटचा संवाद कधी झाला होता आणि तो संवाद काय होता? राजू शेट्टी आणि माझा संवाद जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्यानंतर एक मुंबईमध्ये बैठक झाली आमची सगळ्या कार्यकर्त्यांची की जिल्हा परिषदच्या निवडणुका कशा लढवायच्या, कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये काय लढवायचं आणि आम्ही तो त्या बैठकीला एकत्रित होतो. पण त्या बैठकीमध्ये माझा त्यांच्याकडं म्हणजे आपण त्याला काय सौहार्दपूर्ण म्हणजे असं मनमोकळेपणानं माझा त्याच्याकडे संवाद होता. पण त्या बैठकीत ते अचानक असे एका टोकाला गेलेले होते की तुम्ही मंत्री आहे
आणि सगळ्या निवडणुकीचा खर्च उचलायचा आणि सगळ्यांना खर्चाला पैसे द्यायचं असं म्हटलं, विचार पटकरणं निघून गेलं. त्याच्यानंतर ते गेले महाराष्ट्राच्या दौऱ्यावर काही मतदारसंघामध्ये. मग आम्ही शिरोळला, मला वाटतं की आपल्या औदमपूरला आम्ही, औदमपूर नाही आपलं दत्ताचं स्थान नाही का, नरसिंहपूर का काय, नरसिंहपूर आहे, तिथं आम्ही प्रचाराचा शुभारंभ करायला आम्ही दोघं एकत्रित होतो. लोकांना मात्र बरं वाटलं आम्ही दोघं एकत्रित आलो, वाद सुरूच होता. मी चांगलं भाषण केलं, मग आपण प्रचार कसा करायचा कुठं करायचं आमचं दोघांचं व्यवस्थित ठरलं. पण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर गेलो, तिकडनं जे मुलाखत घेत आले, घराणीशाही मला चालणार नाही, ते आमचं सागर उभा राहिल्यावर अमुक नाही तमुक नाही हे मला मान्य नाही. आणि पुन्हा एका कार्यकर्त्यानं पुण्याच्या, आता तोही त्या कार्यकर्ता त्यांना सोडून गेला, का गेला मला माहीत नाही, पुण्यामधला, आणि त्याचं ते फार सल्ला ऐकायचे, त्यांनी त्यांना एक चुकीची माहिती दिलेली होती. आणि ती माहिती माझ्या कानावरती आल्यावर मी त्यांना फोन लावला आणि ते योगायोगानं पुण्यातनं काशेगाव क्रॉस केलं. म्हटलं असं असं मला समजलं आहे, तुम्हाला एक माहिती चुकीची दिली आहे आणि आपल्याला कुठंतरी बसावं लागतं आहे, आणि तुम्ही काही फार कुणाचं ऐकू नका, माझ्यावर विश्वास ठेवा. नाही नाही म्हटले, तो माणूस काही लोक आपण घेऊन बसू, मला तुमच्यावर बसावंच लागणार आहे. आणि त्याच्यानंतर तेवढा आमचा शेवटचा संवाद झाला. त्याच्यानंतर काही आमचा दोघांचा संवाद झाला नाही. एका कार्यकर्त्याच्या लग्नामध्ये, म्हणजे जिल्हा परिषद झाल्यावर एका कार्यकर्त्याच्या घरचं लग्न होतं, त्या लग्नाला आम्ही गेलो होतो दोघं. मी जिथं बसलो तिथंच योगायोगाने त्यांची खुर्ची आणून लावली आणि ते मागणं 5 मिनिटानं आले माझ्याजवळ बसले. चांगले 10 मिनटं गेली, पण आता मी बी बोलायला तयार नाही, हा गडी बी बोलायला तयार नाही. मग मीच आपलं न म्हटलं, काय आज काय दौरा आहे, काय नाही म्हटलं, लग्न करून जायचं आहे. मीच आपलं एवढं विचारायचं म्हणून विचारलं, पण तरी मी त्यांची बोलण्याचा काय मूड दिसला नाही. पण एक गोष्ट खंडाळे साहेब म्हटले ते खरं आहे की चळवळीचं नुकसान मोठं झालं, शेतकऱ्याच्या प्रश्नाचं नुकसान मोठं झालं. आम्ही दोघं एक असतो तर सरकारमध्ये जे आम्ही म्हणू ते झालं असतं, कारण एका बाजूला रस्त्यावरची लढाई भक्कम उभा राहिलेली दिसली असती, सरकारवरती मोठं दडपण आलं असतं की प्रश्न सोडवला पाहिजे. पण ज्यावेळी आमच्यामध्ये धुई झाली त्यावेळी लक्षात आलं की ही माणसं आता कुंडीत सापडली, आता ह्यांना बाहेर पडायला मार्ग नाही. आज जी अवस्था शिवसेनेची झालेली आहे की कुंडीत सापडल्यासारखी झाली, की कुणी झालं तर मातोश्रीवर आलं पाहिजे, पण आज तसं नाही, कुठंही बोलवा आम्ही याला तयार आहे. कारण नाही ना, मुख्यमंत्री शेवटी बहुमता या तिन्ही पक्षाचे एकत्रित मिळून आहे मुख्यमंत्री त्यांचा होत आहे. प्रश्न काय आहे की एकदा का कुंडी तयार झाली की मग तुम्हाला तह करायला लागतो आणि तहमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतं. तसं मी चळवळीपासून बाजूला गेलो नाही म्हटलं तर मग माझा जो प्रभाव पडला पाहिजे होता की विषयावरती, प्रश्नांच्यावरती, की हा प्रश्न बाबा सुटलाच पाहिजे, तो संपुष्टात आला. त्यांना माहीत होतं की मागं कोण नाही, मागं हा एकटाच. आज तेच राजू शेट्टींची अवस्था झाली, काही का असे ना, पण ज्यांच्या विरोधामध्ये लढत लढत राजू शेट्टी मोठे झाले त्यांच्याच हातात हात घालून त्यांना त्यांच्याबरोबरच आज चालावं लागलं. कारण शेवटी एकदा कुंडी झाली की मग माणूस पर्याय स्वीकारायला लागतो. पुढचा प्रश्न, मी जनतेचा हनुमान म्हणून सरकारमध्ये गेलो ते तुम्ही म्हणाला होतात, ते तुम्ही कुठल्या संदर्भात म्हणाला होता नाही, ह्याच्यामध्ये ज्यावेळी आमचा वादविवाद सुरू झालेले होते आणि माझा महाराष्ट्राचा दौरा सुरू होता आणि ज्यावेळी मी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उभा राहत होतो, विशेषतः त्यावेळी विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कपाशीवरती मोठा रोगराईचा अटॅक झालेला होता, आणि ज्यावेळी शेतकऱ्यांना संबोधित असताना शेतकऱ्यांनी मागणी केली माझ्यासमोर की आम्हाला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि हा विषय तुम्ही मांडा असा,
त्या ठिकाणी सभागृहामध्ये किंवा मंत्रिमंडळाच्या समोर त्या लोकांना सांगितलं की मी तुमचा हनुमान म्हणूनच तिथं गेलेलो आहे आणि त्यात वावगं काय, मी चळवळीत लढणारा एक साधा कार्यकर्ता, मी त्या पदावरती त्या चळवळीमुळं शेतकऱ्यांच्यामुळं गेलेलो होतो, किमान प्रश्न मांडण्याची मला त्या ठिकाणी संधी मिळालेली होती आणि त्या अर्थानं तो शब्द मी त्या ठिकाणी वापरलेला होता. मला वाटतं की बरेचसे शब्द हे ऐतिहासिक काळामधले पौराणिक काळामधले संदर्भ म्हणून अनेक लोक वापरत असतात, परंतु राजकारणामध्ये किंवा सत्तेमध्ये आल्यानंतर तुम्ही कोणताही असा एखादा शब्द घेतला की त्याची चिकित्सा व्हायला सुरुवात होती. आता गावामध्ये कथाकथनकार येत असतात, व्याख्यान देणारे येत असतात, कीर्तनकार येत असतात, हे वेगवेगळे संदर्भ देत असतात, पण त्याच्यावर चर्चा होत नाही. मग त्या संदर्भावरती अरे वा केवढा मोठा दृष्टांत महाराजांनी आपल्याला सांगितला, पण राजकारणामध्ये तसं होत नाही. एकदा तुम्ही सत्तेमध्ये आला की जो पिचल्या गेलेला समाज आहे त्याची संख्या जास्त आहे, दारिद्र्यामध्ये जगणारा समाज त्याची संख्या जास्त आहे, त्याच्या अपेक्षा मोठ्या आहेत आणि मग त्याची नजर लागलेली असते, हा आपला माणूस आहे त्यावेळी असा बोलत होता, मग आता हे का होत नाही आणि ही वावगा आहे असं मला निश्चितपणानं वाटत नाही. म्हणून राजकारणामध्ये ज्या कमी बोलावं का चांगलं बोलावं का बरं बोलावं ह्याची एक सांगड घालायला पाहिजे. मला वाटतं राजकारणामध्ये कमी बोलावं, बरं बोलावं, खोटं बोलावं का खरं बोलावं, तिथं बी बरंच बोलावं, दोन्ही बी टाळावं, खोटं बी टाळावं आणि खरं बी टाळावं, तर राजकारणामध्ये टिकत असते. राजकारणामध्ये आलेला माणूस खंद्या हटवला काही चिंता करू नको, तुझं काम होणार मी आहे ओके, मग ते बी हरकून जातं, हे बी जाते, काय त्यानं नाव बी लिहून घेतलेलं नसते, काय माहीत बी नसते, काय होणार आहे काय नाही त्याला बी माहीत नाही याला बी माहीत नाही. प्रश्न हा आहे की राजकारणामध्ये उदाहरण एक मी तुम्हाला द्यायचं म्हणून सांगतो की महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी, मंत्री किती आहेत 42 किंवा 43, 12 कोटीमध्ये 43 नग आहेत, व 12 कोटी जनतेचे 43 नगावच बरोबर नजर जाणार, ते कसं खातं आहे, कुठं फिरतं आहे, कुठं झोपतं आहे, कसं बोलतं आहे, आणि मग ती प्रत्येकाची त्याच्याकडे नजर असते. आणि म्हणून मला वाटतं की असे काही शब्द राजकीय माणसानं वापरल्यानंतर काही अनावधानं किंवा आपण घरामध्ये आपल्या सगळ्यांच्याच भक्तीची परंपरा असती, ग्रामीण भागातले आलेले लोक हे असे वेगवेगळे पौराणिक शब्दसुद्धा तोंडामध्ये येत असतात की जे सहजरित्या समाजाला समजतील अशा पद्धतीनं काही शब्द येतात आणि अशा माध्यमातून तो मी वापरलेला शब्द.